लेबेनॉनची राजधानी बेरुतवर इस्रायलने काल केलेल्या हवाई हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर एक्क्याण्णव जण जखमी झाले आहेत या हल्ल्यात हिजबुल्लाचा मिसाईल कमांडर मोहम्मद अली इस्माईल आणि उपप्रमुख हुसेन अहमद इस्माईल ठार झाल्याचा दावा इस्रायलनं केला आहे हिजबुल्लाचा मुख्य कमांडर हसन नसरुल्लाह मारला गेल्याचं वृत्त होतं मात्र तो जिवंत असल्याचा दावा हिजबुल्लानं केला आहे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनो गुटेरस यांनी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत तात्पुरत्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला आहे